जगावं त्या एका व्यक्तीसाठी, तिच्या आनंदासाठी, तिच्या हसण्यासाठी. ती वेगळी असते प्रत्येकासाठी. तिच्या सोबतच्या नात्याचं नाव असतं वेगळं प्रत्येकासाठी. कधी प्रेयसी, कधी प्रियकर, कधी नवरा, कधी बायको. प्रसाद आणि प्रिया दोनही माझी मुलं अगदी गुणी आहेत, चांगली सुस्वभावी आहेत, तशी म्हणजे आज्ञाधारक आहेत. माझी सन सुद्धा चांगली आहे, सन सुद्धा गोंडस आहे. तसं त्यानंतर आमची ऋतवी सुद्धा खूप छान, अगदी खूप छान नाच, मायाळू आहे, मायाळू आहे. प्रियांकडे सागरची जोडी तर अशी वाटत होती ना, आणि दोघांनी जो डान्स केला ना माझ्या संगतीने, एकदम अप्रतिम. म्हणजे दोघांची जोडी फारच छान आहे. दोघांचा निराकाश चेहरा, भोळेपणा माझी आणि सागरची भेट जीवनसाथी.com वर झाली. आम्ही भेटलो एकमेकांना एक 7-8 वेळा. तो पुण्याहून मला भेटायला यायचा. स्टार्टिंगला जेव्हा मी भेटलो आणि डोंबिवलीला, राईट, सो रॉंग ठिकाणी मी गेलो आणि रॉंग फाटा कुठला तरी, जिकडे ऍक्च्युली मला जायचं नव्हतं, शीळ फाटा. थोडी चुकामुख झाली होती, लेट आला तो. माझीच चूक होती ऍक्च्युली ती, की मी त्याला रॉंग लोकेशन सांगितलं होतं आणि तो त्या ठिकाणी गेला. जेव्हा कार येत होती माझी, कॅब, आणि ती समोर होती, सो आय दॅट पर्टिक्युलर क्षण, तो क्षण तुम्हाला अजून आठवतोय की मी कारमध्ये तिला बघतोय, ती मला बघत होती, राईट. सो त्याच्यामध्ये एक काइंड ऑफ हे होतं की एक हास्य होतं माझ्या म्हणजे तिच्या पण असं, आणि असं एक कनेक्शन वाटलं डोळ्यांचं, राईट. तो कॅबमधून उतरत होता तेव्हा छान टॉल मुलगा, आणि त्याने ग्रीन आणि व्हाईट कलरचं शर्ट घातलं होतं. खूप छान वाटलं त्याच्याकडे बघून, की एक प्रसन्न असं. सागरचा पण स्वभाव खूप छान आहे काय, आणि प्रियाला म्हणजे दोघांना म्हणजे साजेशी जोडी निवडलेली आहे, आणि याबद्दल आम्हाला देखील खूप समाधान वाटत काय. आणि दोघांची आवड सुद्धा एकच असल्यामुळं, आणि त्यांच्या घरच्या मंडळींची देखील आवड एक असल्यामुळं आम्हाला देखील त्यांचा खूपच अभिमान वाटायला लागला. प्रियांका खूपच सुंदर डान्स करते, आवाज तर छानच आहे तिचा, पण डान्स पण एवढा सुंदर करते ना, मला खूप बरं वाटलं, छान वाटलं मला. आणि सागर पण तिच्यावर डान्स केले, तिने सागरला शिकवलं आणि सागर कडून प्रॅक्टिस करून घेतली, आणि सागरने पण तेवढ्याच चांगल्या ह्याच्याने डान्स केला. With everyone's blessing, 29th of November 2023, 2 days to go, I am ready. Sagar, are you ready? Thank you.
देवाची मंगल घटिका आली आली ग, हळदी ल्याली बाहुली माझी मोठी झाली ग। दोघांचा जो योग जुळून आलेला आहे लग्नाचा, तो खरोखरच अतिशय म्हणजे चांगला योग म्हणायचा जुळून आलेला आहे तो। सागरने खूप वेळ घेतला हो म्हणायला, पण बरोबर त्याने एकदम परफेक्ट जो निवडलेला साथीदार, अगदी दोघांचा संसार एकदम खूप चांगला होईल। आय हॅव सम इंटरेस्ट इन हर, सो या अँड देन थोड्या दिवसांनी कळत गेलं की काय कसं, म्हणजे तिच्याबद्दल तिला माझ्याबद्दल कळत गेलं आणि आम्ही भेटलो परत एकदा वे, राईट। सो आणि आत्ता या पर्टिक्युलर मुवमेंटला जेव्हा मी आलो एक दोन महिन्यामध्ये, तेव्हा मी अजून जाणलं तिच्याबद्दल की ती किती म्हणजे ते मला थोडंसं एक्सपेक्टेड नव्हतं की एवढं पण असेल, की ती किती प्रेमळ आहे, तो किती केअरिंग आहे, किती रिस्पेक्ट करतो। तर हे थोड्या थोड्या दिवसांनी ते अजून उलगडत गेलं आणि मग मी स्वतः डिसिजन घेतला की चला आपण पुढे जाऊया। मी त्याला विचारलं की हा आता आपण जाऊया का, तर तोही हो म्हणाला आणि अशा प्रकारे मग आम्ही पुढे गेलो। सो ओव्हरऑल फायनली आता आम्ही या स्टेजला आहोत की उद्या आमचं लग्न आहे। जेव्हा मी ॲक्च्युली प्रत्यक्षात त्यांच्या घरी गेलो किंवा ते माझ्या घरी आले त्यावेळेला, आणि ही गोष्ट मला खूप आवडली, म्हणजे माझा स्वभाव पण थोडासा तसा आहे, तर ते माझ्या मनाला खूप चांगलं वाटलं। कसं काम करतो ऑफिसचं सुद्धा आणि कशी फॅमिलीला सुद्धा वेळ द्यायला त्याला आवडतं त्याच्यातून, तर ही एक क्वालिटी मला त्याच्यातली आवडली। त्यानंतर लहान असो मोठा असो त्यांचा रिस्पेक्ट तो करतो, सगळ्यांशी छान बोलतो, कोणाला वाईट वाटेल असं तो वागत नाही। तर ह्या गोष्टी मला ग्रॅज्युअली कळत गेल्या त्याच्याबद्दल। आणि सासरची माणसंसुद्धा खूप हौशी आहेत अगदी, आणि माझ्या मुलीला चांगलं सांभाळून घेतील असं वाटतं की म्हणजे तिच्या सगळ्या करिअरला सुद्धा ते रिस्पॉन्स देतात अगदी, अशी खूप समंजस माणसं आहेत। हर दुआ में तेनू मंगदा करब्बा जानदा रब्बा जानदा तेनू कितनी मोहब्बत दिल करदा।
सगळे आम्ही एवढे सगळे सदस्य आहोत, कोण ठाण्याला असतं, कोण कतारला असतं, कोण पुण्याला असतं, कोण लंडनला असतं, आणि आमच्या ही सुंदरशी अशी आमच्या मुलगीसारखी गोड अशी एक सदस्य आमच्यामध्ये वाढलेली आहे आणि आम्ही शी इज वेलकम टू आवर चिल्लर पार्टी.